नटसम्राट मी आवर्जून पाहिला आता अलीकडचा नाना आणि विक्रम गोखलेंचा आणि सॅराटिक पाहिला चर्चा झाली होती लसूण नसायचा कांदा नसायचा <coughs> मग फार दिवसानंतर कांदा लसूण मिळायला लागला मग ते फार मोठी प्रगती झाली मग काही दिवसानंतर अंड मिळायला लागले <coughs> तिसऱ्या <तिस्राँ च्वत्य। coughs> चौथ्या वर्षात मग आम्हाला काही मटन खायची सवय लागली तर मी बाहेर जायचो उपनार का पाहिला जिथे तो घडली घटना त्याच विश्वविद्यालय मी अभ्यास बर्कलेमध्ये मी मिळतो आणि त्या सगळ्या घटना बर्कलेमध्ये आहेत कारण अमेरिकेमध्ये अटोबाचा शोध आणि किंवा निर्मिती बर्कले युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्कले मध्ये त्या कॅम्पसमध्ये जात तुम्ही कधी सिनेमा वगैरे पाहता किंवा काय हिंदी नाही बघत जास्त सिनेमा काही जर लोकांनी शिफारस केली तर मराठी पाहतो मी बरं मराठीत लेटेस्ट कोणता पाहिला मला वाटतं मी शिफारशीतून आम्ही नट सम्राट मी आवर्जून पाहिला आता अलीकडचा नाना पाटेकरांचा विक्रम गोखलेंचा आणि सॅराटिक पाहिला बर चर्चा झाली होती आणखी मला वाटतं मराठी जास्त मला आठवत नाही जास्त जुने म्हणजे सामना माझा खूप आवडता चित्रपट आहे आणि श्रीराम लागू फार दोघांची म्हणजे भूमिका फार निळूफुली आणि ती फार चांगली होती नाटकामध्ये पुण्याचं जे थिएटर अकॅडमी आहे मोहन आगाशिवर त्यांनी मला नाटकांची ओळख करून दिली कारण तसा सांस्कृतिक महाराष्ट्राचे मधला काही संबंध नव्हता फार पण त्या थिएटर अकॅडमीमध्ये जब्बार पटेल यांच्याशी संबंध आला काशीराम कोतवाल अनेक वेळा मी पाहिलेलं आहे नाटक पण तसा म्हणजे चांगली कलाकृती असली तरी पाहतो मी पण बहुतेक बॉलिवूडचं फार कमी पाहतो त्यातलं काय कधी सामाजिक आशयाचं काय असेल तर विशेषतः श्याम बेनेगलचे सर्व पिक्चर मी पाहिलेले आहेत पण बहुतेक मी बॉलिवूडचे चांगले सिनेमाच प्रेफर करतो म्हणजे पाहतो शमी कपूर शशी कपूर ते लहानपणी आमच्या कॉलेजचे ते कॉलेज परत नाही आता आता नाही वाटत ते कॉलेजमधले ते गमतीदार म्हणजे आमच्या तिथे मी पिलांनीला असायचो तिथे काही थिएटर वगैरे नव्हतं म्हणजे पिलांजीला मी पाच वर्ष होतो कारण त्यावेळेला इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम पाच वर्षाचा असायचा वाळवंटात गाव आहे बिर्लांचं जन्मगाव म्हणतो चा खूप चांगली युनिव्हर्सिटी तयार केलेली आहे तर तिथं पहिल्यांदा आम्ही जेव्हा बेस तिथली जेवायची बेस असायची तिथं अंड नाही मटणचा तर प्रश्न नाही चिकन कोंबडीचा लसूण नसायचा कांदा नसायचा मग फार दिवसानंतर कांदा आणि लसूण मिळायला लागला मग ते फार मोठी प्रगती झाली मग काही दिवसानंतर अंड मिळायला लागले तिसऱ्या चौथ्या वर्षात आम्हाला काही मटन खायची सोय लागली तर मी बाहेर जायचो एक शेजारचं गाव असायचं एक पंधरा वीस किलोमीटरवर तिथं जाऊन मग काय खाऊन यायचो रात्री काही हे नव्हती सोय थिएटर नव्हतंच म्हणून शनिवारी एक सिनेमा आम्हाला दाखवला जायचं okay. जा, कॉमन सिनेमा सगळ्या से बोलू बघाय ते पाहिजे असायची त्यावेळेला किती वर्षाची गोष्ट आहे ती टी व्ही वगैरे काही प्रश्न नव्हता काय हॉलिवूड चे वगैरे पत्र आवर्जून ते चांगले जे तिचे नाव असतं ते रिव्ह्यू चांगला मला पाहिला की नाही ओपन कारण त्याला मला थोडस आता ते उपनार का पाहिला जिथे तो घडली घटना त्याच विश्वविद्यालय मी अभ्यास बर्कले मध्ये मी होतो आणि त्या सगळ्या घटना बर्कले मधल्या कारण अमेरिकेमध्ये अटोबॉमचा शोध आणि किंवा निर्मिती बर्कले युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्कले मध्ये त्या कॅम्पसमध्ये झाली त्यामुळे मला एक थोडा एक अभिमान किंवा चित्र वगैरे तिथले ते टॉवरचं चित्र हे परिचित होतं ऍक्च्युअल तिथे शूटिंग झालेलं आहे तो पाहिला मी Okay. नंतर मी बाकी बघतो मी काही पॉप्युलर असतात त्या शिफारस करूनच पण थिएटरमध्ये जायची फार कमी संधी मिळते कम्प्युटरवर पाहतो पण मी नटसम्राट आवर्जून थिएटरमध्ये गेलो होतो नंतर ओपन नारायण थिएटरमध्ये जाऊन पाहिला वगैरे नाटक पाहिलं का नाही नाटक जर पाहिलं म्हणजे पुण्याचं ते आमचं जमतच नाही कधी कधी प्रयोग असणार काही आणि त्यामुळे माझी म्हणजे मोहन आकाश फार वैयक्तिक कौटुंबिक संबंध असल्यामुळे सांगायचे की हे चांगलं बघा तुम्ही आता पण तरी काही वेळ फार मिळत नाही आजकाल मग राजकारणातलं म्हणजे थोडस रोजचे ताण तणाव हे सोडून मग तुम्ही छंद म्हणजे आवर्जून वाचनाचा होता पण आता थोडंसं मी किंडलवर वेळ वाचतो आयपॅडवर पुस्तक आता वाचायला थोडंसं लाईट वगैरेच हे पडतो खरं पण अजून वाचन चालू आहे पण आता फिक्शन सगळं नॉन फिक्शन तर फिक्शन फिक्शन अजिबात नाही आता ते क्वचितच त्यामध्ये एक आवडता म्हणजे मिस्ट्री रायटर म्हणजे फॅन्टीड पोचायचं मी सगळं वाचतो काय आलं तरी okay. नंतर काय बहुतेक फिक्शनला वेळ मिळत